बघा रे मित्रांनो, पुढचा प्रश्न. एका चौरसाकृती शेताची बाजू 300 मीटर आहे, तर रुपये 1.25 अर्थात 1.25 रुपया प्रति चौरस मीटर दराने त्या शेतास सपाट करण्याचा खर्च काढा. चौरसाकृती शेत आहे मित्रांनो, ज्या शेताची बाजू 300 मीटर आहे. प्रथमतः आपण चौरसाकृती या शेताचं क्षेत्रफळ काढू. आता शेत चौरसाकृती असल्या कारणाने चौरसाचे क्षेत्रफळ हे सूत्र बारीक लक्ष द्या, बाजूचा वर्ग. ओके, शेत चौरसाकृती आहे, चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी बाजूचा वर्ग हे सूत्र वापरतो आपण. त्या शेताचं एकूण क्षेत्रफळ काढू. त्या शेताची चौरसाकृती शेताची बाजू आहे 300 मीटर, अर्थात 300 चा वर्ग म्हणजे या शेताचं क्षेत्रफळ. 3 चा वर्ग करा, 9 येतो. 2 शून्याचा वर्ग मित्रांनो, 4 शून्य. अशा पद्धतीनं लिहा. बाजू मीटरमध्ये आहे, चौरस मीटरमध्ये हे शेताचं क्षेत्रफळ आहे. किती हो सर? 90,000 चौरस मीटर. 3 चा वर्ग 9, 2 शून्याचा वर्ग 4 शून्य. ओके, आता आपल्याला म्हणते प्रति 1.25 रुपया चौरस मीटर, 1.25 प्रति चौरस मीटर दराने त्या शेतात सपाट करण्याचा खर्च काढा. ओके, काढू. 1.25 ला या 90,000 गुणा, 90,000 गुणू सर लेकर हो, लक्ष द्या. या 4 शून्याला अगोदर घेऊन टाकतो खाली, 1, 2, 3 आणि 4. आता फक्त 9 गुणायचा आपल्याला, दशांशचिन्ह नाही असं समजून गुणा. 9 5 45 5 4 4, 9 2 18 4 22 4 2 सर, 9 1 9 2 11. ओके, आता दशांशचिन्ह 2 आहेत, उत्तरात 2 घर सोडून दशांशचिन्ह द्या. ओके, म्हणजे हे 2 शून्य चालले जाणार. खर्च किती येणार? 1,12,500. 1,12,500 त्या शेताला सपाट करण्याचा खर्च येईल. हे उत्तर मित्रांनो आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवापर्यंत माझे प्रत्येक सत्रातील प्रत्येक प्रश्न पोहोचावेत म्हणून शेअर करा, आणि स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण.